छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखांच्या मदतीनं स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा कोथळा हा काढलेला होता. शिवरायांची ही वाघनखं इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे आणि याच शिवकालीन अशा वाघनखांच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ती वाघनखं लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती. ही वाघनखं आता राज्य सरकारनं भारतात आणली आहेत. विशेष विमानानं ही वाघनखं सकाळी मुंबईत पोहोचली, त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात आली. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ही वाघनखं ठेवली जाणार आहेत. यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ही वाघनखं पुढील 3 वर्षांसाठी भारतात असणार असून महाराष्ट्रातल्या 4 संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. तसं पाहतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला आठवत असेल अजूनही ती वाघनखं खरोखर महाराजांनी वापरली होती की नव्हती ही एक गोष्ट आहे. शिवकालीन असू शकतात आणि ती असायलाही पाहिजे. पण दुसरं गोष्ट म्हणजे मागच्याच वर्षी मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवसाचा एक मस्त आराम दौरा UK मध्ये काढला होता जनतेच्या पैशावर. आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक म्युझियममध्ये जाणार आणि जे काही महाराष्ट्राचं आहे ते आणणार. किती गोष्टी महाराष्ट्राच्या परत आणलेल्या आहेत. या वाघनखं देखील परमनंटली मिळाल्यात की लोनवर मिळालेल्या आहेत. पैसा जनतेचा जो खर्च झाला आहे त्याची भरपाई हे स्वतःच्या खिशातून आमच्या टॅक्सपेअरच्या पैशाला देणार आहेत की नाही हा प्रश्न उद्भवतो, कारण हा नेता स्कॅम आहे.